गुड इवनिंग स्टूडेंट, आज तुमचा भरभरून प्रतिसाद आहे, कारण की तुमची दृष्टी आणि दृष्टिकोन आता नक्की कालच्या थोडंसं बोलण्यामुळे जागृत झाली असेल विद्यार्थ्यांनो. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस दृष्टी पुसून नाही तर अधूनमध्ये डोळे सुद्धा पुसून घेतले की दोघांचा स्पष्टपणा आपल्यासाठी पूर्णतः क्लिअर होत असतो विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, चला. आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? मला एकदा फक्त रिप्लाय करा. हॅलो सगळ्यांचं, दीपक पाठक, दीप काजल गटक हे सगळ्यांचं स्वागत विद्यार्थ्यांनो. चांगल्या प्रकारे मी तुमचं दीपक शिंदे स्वागत करतो. आजच्या सेशनमध्ये ताकदशीर आपलं सेशन होणार आहे, अनलिमिटेड रॅपिड फायर होणार विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, चला सगळ्यांचं स्वागत विद्यार्थ्यांनो. जोडलं जायचं आहे आपल्याला, चला पटापट पटापट जोडले जा. जय महाराष्ट्राचा निनाद होऊ द्या, कारण गाव बडे तो देश बडे. टेकिंग रुरल इंडिया फॉरवर्ड, टेकिंग रुरल इंडिया फॉरवर्ड विद्यार्थ्यांना लक्षात घ्या. ठीक आहे, चला आपल्या सेशनला आपण ताकदशीर बनूया आणि आपलं सेशन एन्जॉय करूया विद्यार्थ्यांनो. चला तर कोणकोण येत आहे मुलं बघूया. सगळेच चांगल्या प्रकारे जोडले जात आहे, येऊ द्या त्यांना सगळ्यांना. चला आवाज आलाच पाहिजे, बरोबर? आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? आय थिंक आवाज सगळ्यांना क्लिअर असेल. ठीक आहे, बघा आज आहे विद्यार्थ्यांनो जागतिक रक्तदान दिवस. विद्यार्थ्यांनो आज आहे जागतिक रक्तदान दिवस. ठीक आहे, तर सगळ्यांना आपला दृष्टिकोन डेव्हलप करा आणि एक आजच्या 2020 ची जागतिक थीम आहे विद्यार्थ्यांनो. सगळ्यांना आवाज येतो विद्यार्थ्यांनो व्यवस्थित? आवाज येतो व्यवस्थित विद्यार्थ्यांनो? मला रिप्लाय करायचं आहे, रिप्लाय करायचं आहे मध्ये. जय महाराष्ट्राचा निनाद झाला पाहिजे. बघा तुमच्यासाठी अनलिमिटेड दीपक सरांनी म्हणजे मीच जास्तीत जास्त माहिती घेऊन आलेलो आहे. जास्तीत जास्त आवाज होऊ द्यायचा विद्यार्थ्यांनो. श्रद्धा, दीपक, काजल सगळ्यांचं स्वागत विद्यार्थ्यांनो. 2020 ची थीम विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, जागतिक रक्तदान दिनाची थीम आहे सेव्ह ब्लड लिव्ज आणि सेव्ह लाईव्ज. लक्षात ठेवा, करुणेदान रक्ताचे ऋण फेडू समाजाचे. आणि विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, आपल्याला ऋण फेडायचं विद्यार्थ्यांनो. कुठल्याही प्रकारे कोणतेही संकट येऊ द्या, नोकरी जाऊ द्या, वेळ लागलं सगळं आपण सहन करूया, ऐकूया, पण जीवाने जायचं नाही विद्यार्थ्यांनो. एक असा स्टार आपण आज गमावून बसलेलो आहे की त्याच्या जाण्याने आपल्याला विद्यार्थ्यांनो झटका बसलेला आहे, चटका बसलेला आहे. आपण तर फक्त 2 दिवस आपण हळहळ व्यक्त करू, पण त्या आईवडिलांना काय बीतत असेल विद्यार्थ्यांनो याची कल्पनाच न केलेली बरी. आणि म्हणून सांगतो की असा कोणताही प्रसंग जरी आला, आपल्या लोकांशी बोला, चर्चा करा, आपल्या लोकांशी बोला, चर्चा करा आणि आपलं दुःख हलकं करा. म्हणून सांगतो विद्यार्थ्यांनो, नेहमी बोलत चला, क्लिअर करत राहा आणि आपलं दुःख व्यक्त करा. सुशांत सिंगला, त्याच्या आत्म्याला शांती मिळो आणि एक आपण मोठा स्टार गमावून बसलेलो विद्यार्थ्यांनो. चला आपल्याला तर सावरावं लागणारच आहे. चला पहिला प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो तुमच्या स्किनवरती. चला विद्यार्थ्यांनो पहिला प्रश्न येतोय तुमच्या स्किनवरती. पटापट पटापट कमेंट टाकायचे विद्यार्थ्यांनो. कमेंट रॅपिड फायर झालं पाहिजे, चांगल्या प्रकारे क्लिअर झाली पाहिजे विद्यार्थ्यांनो. चला पूर्ण सेशन आपल्याला एन्जॉय करायचं आहे आणि तुमच्या आणि तुमच्यासाठीच विद्यार्थ्यांनो. कुठलीही वेळ, वाईट वेळ जरी आली विद्यार्थ्यांनो तरी मागे हटायचं नाही आहे. पहिला प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो तुमच्या स्क्रीनवरती. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत खालील अधिक हिस्सा कोणता घटक दर्शवतो? सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्रातील मोठे उद्योग, धातू वस्तू आणि लघु उद्योग. भालेराव कंपनी, तुमचंही दोघांचंही स्वागत. एकाच घरातले दिसत आहे, चालेल. जास्तीत जास्त प्रकारे आपण जाणून घेऊया. चला चला सगळ्यांचं भालेराव कंपनी यांचंही स्वागत. सगळ्यांचं स्वागत विद्यार्थ्यांनो. सेशन आपण शेवटपर्यंत बघणार विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, आज एक से एक प्रश्न घेऊन आलेलो आहे. प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला सगळ्यांना. एक एक जण जोडले जात आहे, उत्तरं देऊया आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करण्याचा प्रयत्न करूया. मी तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये मनापासून सांगितलं होतं की अनलिमिटेड डेटा घेऊन येणार आहे. बघूया आज जर तुमचा रिस्पॉन्स राहील तर ह्याच पद्धतीने आपण सगळं आपण पूर्णतः एन्जॉय करणार विद्यार्थ्यांनो. चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येतं विद्यार्थ्यांनो, बघूया. रीना मॅडम पहिलं म्हणताय, चालेल बघूया. ऑब्व्हियसली उत्तर 2 आहे. दीपक केदारी उत्तर देण्याचा प्रयत्न करताय. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, फक्त खाजगी क्षेत्रातील जे मोठे उद्योग आहे याचा सगळ्यात मोठा वाटा लक्षात येतो. सार्वजनिक क्षेत्राचा डायरेक्ट आपण उल्लेख करू शकत नाही विद्यार्थ्यांनो या ठिकाणी.
कारण की औद्योगिक प्रगतीमध्ये जो एफडीआय येत असतो, तर खाजगी क्षेत्रातील मोठे उद्योग भारतात आहे, महाराष्ट्रात आहे, हे लक्षात घ्या. मागच्या 12 ते 13 वर्षाचा जरी तुम्ही डेटा काढला तरी मोठ्या क्षेत्रातील मोठे उद्योग खाजगी क्षेत्रात महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करतात. अर्थशास्त्राची संकल्पना क्लिअर करून घेत चला. चला दुसरा प्रश्न येतोय लगेच, जास्त काही चर्चा करणार नाही कारण की जवळपास 48 प्रश्न आणलेले आहे. अशोक पवार तुमचंही स्वागत. सेशन आपण शेवटपर्यंत बघणार आहे. अशोक पवार आणि अविनाश जाधव यांचा उल्लेख येणार आहे कारण की बऱ्याच जणांनी अजून फुलफिलमेंट केलेली नाही आहे. ठीक आहे, चालेल. दुसरा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो तुमच्या स्क्रीनवरती, 1991 पूर्वी लघु उद्योग बंद पडण्याचे सर्वात महत्त्वाचं कारण काय होतं? विद्यार्थ्यांनो मला उत्तर द्यायचं पटापट. बाजारविषयक अडचणी, आर्थिक अडचणी, कामगारविषयक अडचणी, कच्च्या मालाविषयक अडचणी. सेशन शेवटपर्यंत बघाल तर खूप माहिती मिळणार आहे. आणि आज आपण कमीत कमी 2.5 ते 3 तास लेक्चर घेऊया हवं तर, पण रिस्पॉन्स तसा राहिला तर कंडिशन अप्लाय. तुमचा रिस्पॉन्स जर राहिला तर मी 2.5 ते 3 तास 4 तास लेक्चर घ्यायला तयार आहे. माझे प्रश्न रेडी आहे पण कंडिशन अप्लाय. कमीत कमी 25 मुलं मला ऑनलाईन पाहिजे, कमीत कमी 25 मुलं ऑनलाईन पाहिजे, तरच मी लेक्चर कंटिन्यू करेल. चला भालेराव, भालेराव या म्हणताय दुसरं. ठीक आहे, बहुतेक कदाचित त्यांचं आर्थिक आणि अविनाश जाधव या दोघांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. बरोबर उत्तर येतं विद्यार्थ्यांनो दुसरं. बरोबर, आर्थिक अडचणी ह्याच अडचण होत्या विद्यार्थ्यांनो, लक्षात घेऊया आपण. ठीक आहे, तिसरा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो तुमच्या स्क्रीनवरती, पण तो ऑलरेडी येऊन गेलेला आहे, त्याचं उत्तर पण देतोय. तिसरा प्रश्न नंतर आहे. बघा, 9व्या पंचवार्षिक योजनेनुसार GDP वाढीचा दरांक इष्टांक काय म्हणताय? हा प्रश्न 2018 मुख्य परीक्षेत येऊन गेलेला आहे, त्याची चर्चा मी नंतर करणार आहे. पण पहिले बघूया की मुख्य परीक्षेत राज्यसेवेचे असे प्रश्न विचारले जात असतात. कसे? अकॉर्डिंग टू द 9th प्लॅन GDP टार्गेट ग्रोथ रेट इज 6.5 हा ठेवण्यात आलेला होता. काल रात्री मी तुम्हाला दिलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, काल रात्री उत्तर दिलेलं आहे. आणि बघा, काल मी जरा प्रेमाने झापलो होतं तुम्हाला, कारण की मांजरीचे दात पिलाला लागत नाही. उत्तरं फक्त दोघं जणांनी दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये अशोक पवार यांचं नाव येतं आहे. जवळपास त्यांनी 6 तासापूर्वी त्यांनी उत्तर दिलेलं होतं. आणि अविनाश जाधव या दोघांनीच, म्हणजे बघा बोलण्याचं कारण एवढं आहे, काल 20-21 जण होते, त्यांच्यातलं फक्त अशोक पवार आणि अविनाश जाधव या 5 होमवर्कचे उदाहरण दिलेले होते विद्यार्थ्यांनो. कोण? एकदा अशोक पवार आणि अविनाश जाधवसाठी दोघांनी पण जवळपास 4-4, 5-5, 4-4, 3-3 प्रश्नांची उत्तरं दिलेले. आणि तुमचंही पण नाव जर इथं स्लाईडमध्ये लागत असेल तर तुम्ही सगळ्यांनी कमेंट आणि उत्तरं द्यायचे. आपले सॅम्पल बघा, होमवर्कचे सॅम्पल आज दिलेले आहेत, ते तुम्हाला लेक्चर नंतर झाल्यावर टाकायचं आहे. थेट विदेशी गुंतवणूक म्हणजे काय आणि आश्रयार्थी भांडवल म्हणजे काय, कॅपिटलचे प्रकार कोणते, आणि जर तुमचं नाव इथं पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट लेक्चर झाल्यावरती होमवर्कचे सॅम्पल उत्तर द्यायला विसरू नका. ठीक आहे, आणि राज्यसेवेनुसार मी सगळे पॅटर्न ठेवलेले विद्यार्थ्यांनो. होमवर्कचे 5 उदाहरणं मी लेक्चरच्या शेवटी टाकलेले. आणि राज्यसेवेमध्ये बघा विद्यार्थ्यांनो, राज्यसेवेमध्ये बघा, आर्थिक सुधारणांसंदर्भात खालील विधान विचारात घ्या हा प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि त्याचं उत्तर बघा, पूर्ण बघा विद्यार्थ्यांनो. जास्तीत जास्त प्रकारे मी तुम्हाला राज्यसेवे मुख्य परीक्षेच्या आणि पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने इकॉनॉमिक्सचे मार्क कसे मिळाले पाहिजे त्याच्यावरती मी जोर देतोय. बघा, हा पूर्वपरीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे. आर्थिक सुधारणांसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. सरकारच्या भूमिकेचे रूपांतर नियंत्रकाकडून सुविधा पुरविणारे असे झाले. पायाभूत क्षेत्रात योग्य सुविधा पुरविण्यास सरकार बांधील आहे. पंचायती राज संस्था पूर्णपणे कार्यान्वित करण्यास सरकार बांधील आहे. यातील कोणते विधाने बरोबर आहेत? आणि हे जर तुम्हाला क्लिअर करायचं असेल विद्यार्थ्यांनो, बघा, ऑल ऑफ द अबोव काय म्हणताय, सगळे तिन्ही पण उत्तरं काय येत आहे, बरोबर येत आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जात असतात. त्यानंतर महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न आणण्याच्या आधी एक जेंटल रिमाइंडर देतोय मी. काय? की जून ऑफर आहे आपली 62% आहे. उद्यापासून लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, Y214 कोड वापरला तर आपली, लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, आपली बॅच 360 रुपयामध्ये भेटते आपल्याला. आजसुद्धा 2 जणांनी ॲडमिशन एनरोल केलेलं आहे आणि उद्या 5 वाजेचं सेशन राहणार नाही आहे. त्याच्याऐवजी मी 18 तारखेपासून सकाळी 8 वाजता सेशन घेणार आहे, याची नोंद घ्या. 70 बॅच एनरोल करायला विसरू नका. 62% सरळ सरळ डिस्काउंट चालू आहे. भौतिकशास्त्र, आरोग्यशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र पूर्णतः डेडिकेटेड आहे तुमच्यासाठी. सर्वांग सुंदर विज्ञानाची तयारी करायची ती फक्त 70 बॅचमध्ये विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, चला तिसरा प्रश्न येतोय तुमच्या स्क्रीनवरती. ठीक आहे, तिसरा प्रश्न येतोय विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. जास्तीत जास्त जणांनी उत्तरं द्यायचे आहे आणि आपलं सेशन स्ट्रॉंग बनवायचं विद्यार्थ्यांनो. सेशन शेवटपर्यंत बघूया आणि आनंद घेऊया विद्यार्थ्यांनो. चला
खच्चीर बनूया विद्यार्थ्यांनो आपलं सेशन आणि बघूया की कशा प्रकारे आपलं सेशन ताकद बनतं विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, चला तिसरा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो तुमच्या स्क्रीनवरती. शीतल मॅडम तुमचे धन्यवाद, असंच पाठबळ देत राहा आणि एम पी एस सीची धार चढवायला विसरू नका. ठीक आहे, चांगल्या प्रकारे आपण पूर्णता क्लिअर करूया आणि आजचं सेशन एन्जॉय करूया विद्यार्थ्यांनो. तिसरा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो तुमच्या स्क्रीनवरती, कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी आणायची नाही आहे आणि सेशन आपल्याला पूर्णतः एन्जॉय करायचं आहे विद्यार्थ्यांनो. चला, व्यापारी बँकांना त्यांच्याकडील नगद रोकडीचा काही भाग सरकारी रोखे खरेदी करण्यासाठी वापरावा लागतो या भागाला आपण काय म्हणत असतो विद्यार्थ्यांनो. सरकारी बँकांना, व्यापारी बँकांना ज्यांना आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो कमर्शियल बँक, बरोबर, त्यांच्याकडं नगद रोकडीचा काही भाग सरकारी रोखे ज्याला आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणत असतो विद्यार्थ्यांनो, तो काय करावा लागतो, वापरावा लागतो, तर त्याला आपण काय म्हणतो. मोनिका मॅडम दुसरं म्हणताय, ठीक आहे. कदाचित बऱ्याच जणांचे उत्तर अजूनही, पण त्या दिवशी सांगितलेलं होतं मी, गव्हर्नमेंट सिक्युरिटी दोन प्रकारचे असतात, आर बी आय आपल्या वेबसाईटवरती विकत असतात, एक लाँग टर्म आणि एक शॉर्ट टर्म. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, एक लाँग टर्म असते आणि एक शॉर्ट टर्म असते. शॉर्ट टर्म गव्हर्नमेंट सिक्युरिटीला आपण ट्रेजरी बिल्स म्हणत असतो आणि लाँग टर्मसाठी आपण डेटेड गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणत असतो. या तुम्ही खरेदी करू शकतात नगद. याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांनो पहिलं, वैधानिक रोकता गुणोत्तर, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. ठीक आहे विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या. आणि रोख राखीव गुणोत्तराला आपण काय म्हणतो, कॅश रिझर्व्ह रेशो. काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, कॅश रिझर्व्ह रेशो. याचा चांगल्या प्रकारे क्लिअर करून घ्या विद्यार्थ्यांनो. काय, जर एखाद्या एनडीटीएल म्हणत असतो आपण त्याला, कशाला नग दिला, एखाद्या बँकेकडे जी अमाऊंट जमा होत असते विद्यार्थ्यांनो त्याला आपण एनडीटीएल म्हणत असतो. तर एनडीटीएल ही कोणत्या स्वरूपात असते, फिक्स डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट, सेव्हिंग अकाउंट, त्यानंतर फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, ठीक आहे, आणि करंट अकाउंट. या चार स्वरूपामध्ये बँकेत जो पैसा जमा होत असतो यातली काही अमाऊंट आपल्याला सेंट्रल बँकेला आरबीआयला द्यावं लागते आणि त्यातली एसएलआर अमाऊंट ही सगळ्यात मोठी असते, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चालेल, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया विद्यार्थ्यांना. चौथा प्रश्न, आपण सेशन शेवटपर्यंत बघणार आहोत आणि लाईक करणार आहोत, पूर्णतः ताकदशीर बनवणार आहोत विद्यार्थ्यांनो, कंटिन्यू, हे लक्षात घ्या. ठीक आहे, कमीत कमी 48 प्रश्न डिस्कस होणार आहे विद्यार्थ्यांनो, अनलिमिटेड, आणि नंबर ऑफ डेटा डिस्कस होणार आहे. जो शेवट सेशन सोडून जाणार आहे तो वेळा ठरणार आहे. सरळ सरळ सांगतो, एक से एक प्रश्न आणलेले आहे तुमच्यासाठी आणि 5 होमवर्क आहे, दमदार होमवर्क आहे. हवं तर अविनाशला विचारा, अशोक पवारला विचारा. गोरख शिंदे तुमचं स्वागत, चांगल्या प्रकारे क्लिअर करूया, जोडलेले राहूया. चौथा प्रश्न येतोय तुमच्या स्क्रीनवरती, लघु उद्योग विकास संघटना लघु उद्योगांना प्रामुख्याने कोणत्या गोष्टीसाठी आधार देण्यासाठी ओळखली जाते. वित्त उभारणी, कॅपिटल रेज, निर्यातीस प्रोत्साहन, एक्सपोर्ट प्रमोशन, विपणना सहाय्य, मार्केटिंग प्लस मार्केटमध्ये आणणं. ठीक आहे, त्यानंतर विपणनास कुशल कामगारांची तरतूद. ठीक आहे, सेशन आपण पूर्णतः एन्जॉय करूया विद्यार्थ्यांनो, मधून सोडून जायचं नाही आहे, कारण की असं सेशन भूतो न भविष्यती होणार आहे, हे लक्षात घ्या. पहिल्याचं चौथ्याचं उत्तर पहिलं म्हणताय. ठीक आहे, बघूया. मनोज शिंदे पण पहिलं म्हणताय. ठीक आहे, बघूया. अविनाश तिसरं म्हणताय. ठीक आहे, चालेल. याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांनो दुसरं, काय, निर्यातीच प्रोत्साहन. काय उत्तर येतं विद्यार्थ्यांनो, निर्यातीस प्रोत्साहन, बरोबर. भालेराव, अशोक पवार थो बरोबर येत आहे, त्यानंतर माधुरी मॅडम बरोबर येत आहे, दोघा जणांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणि जसं पंतप्रधान हात जोडून सांगताय ना विद्यार्थ्यांनो, मी पण हात जोडून सांगतोय, सेशन शेवटपर्यंत करा. मन के हरे हार, मन के जीते जीत, मन के हरे हार, मन के जीते जीत, हा मंत्र दिलेला आहे. मन के जीते जीत, तुमचं मन तुम्हाला ठरवत असतं विद्यार्थ्यांनो कुठं आपला वेळ घालवायचा आहे. मन के हरे हार, तुमचं मन एकदा हरलं तर सगळं विश्व तुम्ही हरून जाऊ शकतात. आणि एकदा तुमच्या मनाने जर ठरवलं की आम्हाला जिंकायचं आहे तर आपण जिंकणार. मन के हरे हार, मन के जीते जीत. ठीक आहे, या ओळी लक्षात ठेवा, कबीरांच्या ओळी. आणि आपण पुढे जाऊया विद्यार्थ्यांनो पाचव्या प्रश्नाकडे. ठीक आहे, आम्ही इथं पंजाब हरियाणाच्या एरियामध्ये राहतो विद्यार्थ्यांनो, इथं कायम एकच नारा मिळतो, जो बोले सो निहाल. आपल्या महाराष्ट्रात हर हर महादेवचा नारा असतो विद्यार्थ्यांनो, आणि हा नारा तसाच राहू द्या, चालेल. आपण इकॉनॉमिक्सच्या एक एक अँगलला डेव्हलप करूया. पाचवा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो तुमच्या स्क्रीनवरती, खालील विधाने विचारात घ्या,
सरकारने एम नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली बँकिंग क्षेत्र सुधारणा समितीची नियुक्ती केलेली होती. ब, समितीने आपला अहवाल एप्रिल 2000 मध्ये सादर केलेला होता. तर यातलं तुम्हाला योग्य वाक्य योग्य विधान ओळखायचं विद्यार्थ्यांनो, अ ब अ ब यापैकी नाही. आपला प्रेझेन्स दाखवा आणि आपलं अर्थशास्त्राची नॉलेजची धार जोरात चढवा विद्यार्थ्यांनो. मला तर एवढं वाटतं ना, कधी कधी दुपारी रात्री 3 पर्यंत लेक्चर घ्यावा. पण बघूया आता, 50 विद्यार्थी मला आज अपेक्षित होते. बऱ्याच जणांना मी कळवलेलं आहे, लिटरली लिंक पण पाठवलेलं आहे. पण बघूया आता, 20-25 वरती पण विद्यार्थी जात आहे का नाही बघूया. आणि जे डिझर्व मुलं आहे ते येतील. 5व्या प्रश्नाचं उत्तर येत आहे आपल्या स्क्रीनवरती बघूया. बघा, 25 मुलं झालेले. लाईक करायचं विद्यार्थ्यांनो, नंबर बोलल्या बोलल्या 25 मुलं आलेले आपले. चला बरं, लाईक करा बरं, पटापट पटापट लाईक झालं पाहिजे विद्यार्थ्यांनो. पटापट लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मला 50 विद्यार्थ्यांपर्यंत आज पोहोचायचंच होतं कुठल्याही प्रकारे. रात्री 12 वाजू द्या, 1 वाजू द्या, 2 वाजू द्या, पण तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत अटेंड करायला विसरू नका. याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांनो पहिलं. याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांनो पहिलं, फक्त अ. सरकारने एम नरसिंहम बँकेच्या पुनर्रचनेसाठी सरकारने एम नरसिंहम कमिटी क्षेत्र बँकिंग क्षेत्र सुधारण्यासाठी आपल्याला काय करायचं विद्यार्थ्यांनो, नियुक्त केलेली होती. आणि याचं अचूक उत्तर येत आहे 1. 6वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो तुमच्या स्क्रीनवरती. चालेल, आपण एक्झाम ओरिएंटेड चर्चा करूया. कारण की बऱ्याच मुलांना वाटेल की सर फक्त आता बोलताय, डेटा कमी सांगताय, असं नाही विद्यार्थ्यांनो. जोडलेलं राहायचंय, मोटिवेटेड राहायचंय, सेल्फ मोटिवेटेड. स्वीटी दादा, तुमचंही स्वागत. कायम आपल्या उत्तरला येतात, आपल्या सेशनला ताकद देत असतात नक्की. 48 प्रश्न आणलेले, रॅपिड फायरचे पण प्रश्न मी घेतलेले. अर्ध्या ते 1 मिनिटामध्ये आपला एक प्रश्न झाला पाहिजे. 1.5 ते 2 तासामध्ये काही महत्वाची माहिती देणार आहे. मुद्रास्फिती, मुद्रा अपस्फिती आणि चलनघट, 6वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. आणि लाईक करायचं विद्यार्थ्यांना. लाईक केल्यानंतर त्याच्या एकदा थम्सअप पण द्यायचं आहे तुम्हाला. राष्ट्रीय पत पुरवठा परिषदेच्या अभ्यास मंडळाच्या शिफारशीनुसार ऑक्टोबर 1969 मध्ये अग्रणी बँक योजना, याला म्हणतात विद्यार्थ्यांनो लीड बँक स्कीम. लीड बँक स्कीम ती कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली होती? अचूक उत्तर बघतोय आता. आणि 5 होमवर्कचे पण उत्तर येणार आहे विद्यार्थ्यांनो तुमच्याकडे. सगळ्यांनी लाईक पण करायचं आहे. याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांनो पहिलं, फक्त विधान अयोग्य आहे. कोणतं? डॉक्टर डी आर गाडगीळ, पुण्याच्या लॉ कॉलेज रोडला, तिथं त्यांचं घर आहे. धनंजय गाडगीळ यांचं घर आहे. कारण की ऑलरेडी मी लॉ पुण्याच्या लॉ कॉलेज रोड जवळपास भरपूर लेक्चर घेतलेले आहे. पुण्यात मला शिकवण्याचा 3 वर्षाचा अनुभव आहे विद्यार्थ्यांनो. इकॉनॉमिक्स माझा हार्ड कोर सब्जेक्ट आहे, अभ्यासासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे. 7वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो तुमच्या स्क्रीनवरती. सेशन शेवटपर्यंत अटेंड करायचं विद्यार्थ्यांनो. आणि तुमची ताकद, तुमचा संयम आला दाखवायचा आहे. आणि मी नेहमी म्हणत असतो काय, यश मिळवण्यासाठी 5 गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या असतात. कोणकोणत्या? प्रयत्न. प्रयत्न कसे पाहिजे? सातत्याने पाहिजे विद्यार्थ्यांनो. मध्ये केलं आणि सोडून दिलं असं होत नाही. आणि त्याच्यासाठी लागते इच्छाशक्ती. इच्छाशक्ती झाल्यावरती काय लागते? आत्मविश्वास, जो सुशांत सिंगचा कमी पडला असेल. आणि सगळ्यात महत्वाचं, संयम खूप महत्वाचा आहे. आणि यालाच आपण आपल्या दैवम चैवत्र पंचमम, भगवान श्रीकृष्ण म्हणत असतात. ठीक आहे, चालेल. 1951 मधील कोणत्या समितीच्या मते भारतातील 90% शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत होते? हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. 1951 मधील कोणत्या समितीच्या मते? अविनाश जाधव यांचं उत्तर येत आहे बरोबर. ठीक आहे, चालेल. डेक्कन, ओके अविनाश, चालेल. शीतल मॅडम पण म्हणताय पहिलं. ठीक आहे भालेराव मॅडम, ठीक आहे. अभ्यासाला धार चढवा. आणि आपल्याला जो काही आपल्या जीवनात अपमान आलेला असेल तर त्या सगळ्यांचा बदला घेण्यासाठी एकच शस्त्र आहे, ते म्हणजे MPSC मध्ये प्रशासकीय अधिकारी बनणं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अपमान पचवण्याची ताकद यावी. फक्त जीवनामध्ये कुठलाही निगेटिव्हिटी येऊ देऊ नका विद्यार्थ्यांनो. याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांनो एडे गोरीवाल्या कमिटी. 1955 मध्ये यांनीच इम्पेरियल बँकला, लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, इम्पेरियल बँकला SBI मध्ये कन्वर्ट करण्याचं क्रेडिट कोणाला जातो विद्यार्थ्यांनो? फक्त आणि फक्त एडी गोरेवाला कमिटीला जातं. आणि इम्पेरियल बँक कोणती होती पहिले? बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ आणखीन कोणती राहिली? कलकत्ता, बँक ऑफ बंगाल.
या तीन बँकांचं ब्रिटिशांच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनो काय इम्पेरियल बँक होती आणि इम्पेरियल बँकेचंच एसबीआय करण्यात आलेली होती आणि ते कोण कोणाचे विद्यार्थ्यांनो एडी गोरेवाला कमिटी. चालेल, आठवा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो तुमच्या स्क्रीनवरती. रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव म्हणजेच कोणता? स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, कॅश रिझर्व्ह रेशो, रेपो रेट आणि ओपन मार्केट ऑपरेशन. आता कुठल्या तरी एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला ओपन मार्केट ऑपरेशन समजून सांगेल. हवं तर हिंट देतो, आपलं उत्तर पहिल्या तीन मध्ये लपलेलं आहे, SLR, CRR आणि रेपो. ओपन मार्केट ऑपरेशन ही वेगळी टर्म आहे पूर्णतः. सेशन आपण शेवटपर्यंत बघणारे 48 प्रश्न तुमच्यासाठी आणलेले आहे आणि त्याच ताकदीचे जास्तीत जास्त मी सेशन टाकलेले आहे. ठीक आहे, मधूनच लेक्चर सोडून जाऊ नका, वेडेपणा करू नका, कालच तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आठव्या प्रश्नाचं उत्तर येतं विद्यार्थ्यांनो CRR, ऑब्विसली काय, कॅश रिझर्व्ह रेशो. तुम्हाला मगाशीच सांगितलंय, पहिले मी सांगितलं होतं स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, आता मी कॅश रिझर्व्ह रेशो बद्दल सांगणार आहे. जवळपास 4% आपल्याला डिफाईन करावं लागतो विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, पुढील प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो तुमच्या स्क्रीनवरती, चांगले चांगले उत्तर द्यायचे आहे आपल्याला. नववा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो तुमच्या स्क्रीनवरती. जास्तीत जास्त माहिती घेऊया, अचूक पद्धतीने क्लिअर करूया. नववा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो तुमच्या स्क्रीनवरती. अवांतर वाचन करा, जास्तीत जास्त माहिती घ्या. थिंक पॉझिटिव्ह, एव्हरीथिंग विल बी पॉझिटिव्ह. क्रिएट अ गुड वाईब्स एव्हरी टाईम. कुणाल जाधव हे पण जोडले गेलेले आहे, तुमचंही स्वागत. मनोज शिंदे तुमचंही स्वागत. नव्या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणाकडून येतं बघूया. मागच्या सेशनचे सेशन ऑफ द हिरो ठरलेले होते अविनाश जाधव आणि अशोक पवार. शीतल जाधव भालेराव म्हणताय, दुसरं म्हणताय अतुल मोरे म्हणताय पहिलं. ठीक आहे, अचूक पद्धतीने उत्तर द्या विद्यार्थ्यांनो. याचं उत्तर येत आहे ए, पहिलं. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, अशोक पवार पण अचूक उत्तर देत आहे, अतुल मोरे पण अचूक उत्तर देत आहे विद्यार्थ्यांनो. चुकीचे विधान कोणतं आहे तर इथं किती बँकांचं झालेलं होतं मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं, किती बँका होत्या त्या मला सांगायचंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. सन 1969 टोटल किती बँकांचं झालेलं होतं, कारण की त्याच्यासाठी जी अट टाकलेली होती ती दुसरी बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. पहिलं विधान काय चुकीचं आहे, किती बँका होतात ते मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं सगळ्यांनी. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी टाकायचं विद्यार्थ्यांनो. चला, 10वा प्रश्न येतोय तुमच्या स्क्रीनवरती. सीड हायटेक आपल्याशी जोडले गेलेले, तुमचंही स्वागत. वेदांती उन्हाळे तुमचंही स्वागत. असेच जोडलेलं राहा, सेशन शेवटपर्यंत अटेंड करा. 14 बँक, माधुरी पाटील बरोबर अचूक उत्तर देत आहे, अशोक पवार पण करेक्शन करत आहे बरोबर. पुढचा येतो विद्यार्थ्यांनो बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट. ठीक आहे, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, त्यानंतर बँकिंग नॅशनलायझेशन, SBIची स्थापना कोणत्या वर्षी झालेली होती आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेट बँके समूहाची निर्मिती कोणत्या साली झालेली होती बरोबर. चला, बरोबर उत्तर येतं विद्यार्थ्यांनो. योग्य उत्तर मराठीमधून शिकतोय आपण पूर्णतः. गोरखजी पण अचूक उत्तर देत आहे चांगल्या प्रकारे. भालेराव कंपनी, शिंदे कंपनी आज भरपूर येत आहे. असेच जोडलेले राहा आणि ज्ञानाचा मंथन करत राहा, चांगल्या प्रकारे क्लिअर करत राहा, कारण की एकदा अर्थशास्त्राचा अँगल डेव्हलप झाला विद्यार्थ्यांनो तर कोणी तुम्हाला अडवू शकत नाही आहे. आणि कदाचित बरेच जण कॉमर्सचे असतात, चांगलं ज्ञान घेऊया आणि स्प्रेड करूया. थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली. 10व्या प्रश्नाचं उत्तर येतं विद्यार्थ्यांनो आपल्या स्क्रीनवरती. दुसरं काय म्हणता येते, अचं चौथं म्हणजे कधी आलेलं होता 1949. ब काय म्हणतं विद्यार्थ्यांनो, दुसऱ्याचं 69 जसं तुम्ही सांगितलं होतं. त्यानंतर कचं काय म्हणताय, दुसरं बरोबर 1955. आणि स्टेट बँक समूहाची निर्मिती कधी सर विद्यार्थ्यांनो, 1960. दुसरं उत्तर देणाऱ्या सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन. 11वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो तुमच्या स्क्रीनवरती. 11वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो तुमच्या स्क्रीनवरती. इष्ट जमादार तुमचंही स्वागत. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रोहन भोसले तुमचंही स्वागत. चला, जास्तीत जास्त आपण 50 ते 60 विद्यार्थ्यांपर्यंत जोडायचं आहे. दीपक सर तुमच्यासाठी एवढी माहिती घेत आहे, DSV GS एवढं स्ट्रॉंग होत आहे तुमचं, तर या कोर्सशी जोडले जा आणि आपला फायदा करून घ्या. 70 जसं आपण अर्थशास्त्र समजतोय ना विद्यार्थ्यांनो, विज्ञान पण आपण तसंच समजून घेणार आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे,
11वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती लीड बँक स्कीम योजनेविषयी आहे. लीड बँक स्कीम 48 प्रश्न आपले डिस्कस होणार आहे आणि 15 प्रश्न रॅपिड फायर होणार आहे. जवळपास 65 प्रश्न मला कवर करायचे आहेत दुपारी 12 वाजेपर्यंत. तुम्ही आणखीन जर असेच राहिले 25 विद्यार्थी तर रात्री 1 वाजेपर्यंत सुद्धा लेक्चर घ्यायची तयारी आहे माझी. पण बघूया तुमचा संयम किती आहे. लीड बँक स्कीमबद्दल तुमचं उत्तर काय येतंय? अविनाश म्हणताय 69 म्हणताय, ठीक आहे, चालेल चालेल चालेल, जोडलेले राहूया आणि क्लिअर करूया. 11वेचं तिसरं म्हणताय बरेच जण, बघूया. दुसरं येतं विद्यार्थ्यांना, अविनाश साळुंके यांनी अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय योग्य उदाहरण? फक्त केवळ ब आहे विद्यार्थ्यांना. कोणतं? वित्त पुरवठ्यासाठी प्रादेशिक स्तरावरील पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन 69 साली लीड बँक योजना सुरू करण्यात आलेली होती, ठीक आहे. दुसरं उत्तर येतं विद्यार्थ्यांना ॲज युज्युअल. आणि एक लक्षात घ्या, तुमची डिग्री, पद, पैसा, प्रतिष्ठा, लक्षात घ्या विद्यार्थ्यांना, पद, पैसा, प्रतिष्ठा हे कुठं ना कुठं त्याच ठिकाणी राहतं. तर याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला एक माणूस म्हणून, लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला एक किंमत आहे मनुष्य म्हणून, ठीक आहे. आणि सुशांत सिंगने ते दाखवून दिलेलं आहे की त्याच्या कठीण काळामध्ये कोणीच आलेलं नव्हतं आणि म्हणून या कठीण काळामध्ये एकमेकांची साथ द्या, अनकंडिशनल साथ राहू द्या, जागा निघतील, सगळं काही होईल, पॉझिटिव्ह राहा, बी क्रिएटिव्ह, बी पॉझिटिव्ह व्हाईब्स. आणि या पॉझिटिव्ह व्हाईब्समध्ये तुम्हाला आणखीन क्लिअर व्हायचं असेल विद्यार्थ्यांनो, आपण अड्डाच्या स्टोअरवरती गेल्या, अड्डा स्टोअर .com जर तुम्ही फी बघितली तर 949 दाखवते. अड्डाने तुम्हाला 62% डिस्काउंट दिलेला आहे. पूर्ण 1 महिन्याचा कोर्स, 70 कोर्स तुम्हाला Y214 वापरून 360 रुपयामध्ये भेटणार आहे. आणि उद्या मी 4 ते 5:30 कंटिन्यू बिझी राहणार आहे आणि म्हणून सांगतो 5 सेशन आपलं कमी होणार आहे, ठीक आहे. तर जोडलेले राहा आणि अड्डाच्या स्टोअरवरती गेल्यावरती सप्त एवढं जरी टाकलं तुम्ही इंग्रजीमध्ये तरी तुम्हाला ही बॅच मिळेल, सप्तर्षी, SPAT एवढं जरी टाकलं 30 दिवसाची बॅच मिळेल. सगळ्यांनी जोडलं जायचं आहे, 360 रुपयामध्ये पूर्ण महिनाभर शिकायचं आहे, ते पण दररोज 1.5 तास. केमिस्ट्री, फिजिक्स सगळं कव्हर करणार विद्यार्थ्यांनो. 12वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती, ठीक आहे. 12वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. जे काही राहाल सगळं पॉझिटिव्ह राहा, सगळं काही राहा, इमोशनल पण राहा, पण अभ्यासूसुद्धा राहा. 12वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. रेपो रेट म्हणजे काय? रेपो रेट म्हणजे काय? ऑब्व्हियसली मी चर्चा करतोय तुमच्यासोबत, तुमचा अँगल डेव्हलप करण्याचा विचार करतोय. सगळ्यांनी लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि आपल्या सगळ्या MPSC लिजंड योद्ध्यांना जोडण्याचं काम करायचं विद्यार्थ्यांना. रेपो रेट म्हणजे काय? बँका ज्या दराने रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात आणि त्याच्यावरती जो दर देतात तो, बँका ज्या दराने उद्योगास कर्ज देतात तो दर, अल्पकालीन कर्ज आणि केंद्र सरकार ज्या दराने बँकांकडून कर्ज घेतात तो दर. बघा, शांततेने उत्तर द्या. माधुरी पाटील अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करताय पण थोडीशी चूक झालेली आहे कुठंतरी. बघूया प्रश्न प्रश्नांच्या स्वरूपाला, सगळं कसं पॉझिटिव्ह होतंय. 25 विद्यार्थी कंटिन्यूशी जोडलेले राहत आहे, याचे आकडा आपल्याला वाढवायचा विद्यार्थ्यांना. बघूया रेपो रेट म्हणजे काय. यस, अचूक उत्तर देण्याचा सगळेच प्रयत्न करताय. अ आणि क म्हणण्याचा प्रयत्न करताय. बघूया चौथं, ऑब्व्हियसली काय विद्यार्थ्यांनो, अ आणि क काय होतं विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या. NDTL 1-2 मिनिटात सांगतो, परत प्रश्नाकडे येतो. राजू एखंडे, रवी एखंडे, तुमचंही स्वागत. बघा NDTL म्हणजे काय लक्षात घ्या. नेट डिमांड टाइम लायबिलिटी. नेट म्हणजे काय? एकत्र. डिमांड डिपॉझिट म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटचा पैसा. आणि टाइम डिपॉझिट म्हणजे काय? फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिटचा पैसा. बँकेकडे जो काही पैसा येत असेल क्रेडिट क्रिएशनसाठी त्याचा तो सफिशियंट नसतो, बरोबर. आणि काही आपल्याला RBI कडून पैसा घ्यावा लागतो आणि RBI कडून काही PQR अमाऊंट घेतलेली असेल तर त्याला आपण ANBC म्हणत असतो. तर आपण काही दिवसांसाठी जर आपण जो पैसा उचलत असतो RBI कडून त्याच्या बदल्यात कमर्शियल बँकला काय करावं लागतं? RBI ला पैसा द्यावा लागतो, व्याज द्यावं लागतं आणि त्या व्याजालाच आपण सरळ सरळ भाषेत रेपो रेट म्हणत असतो विद्यार्थ्यांनो, एवढं लक्षात ठेवा. 13वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. 13वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. देशातील पतनिर्मिती. ओके, ठीक आहे बात माधुरी मॅडम, काय हरकत नाही आहे. अजून त्या इकॉनॉमिक्सला आपण धार चढूया. स्वीटी मॅडम नेहमीच आपल्या एनरोल करत असतात, महाभरतीमध्ये पण त्या एनरोल आहेत, सप्तर्षीमध्ये सुद्धा त्यांनी कालच ॲडमिशन घेतलेलं आहे. देशातील पतनिर्मिती नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून खालीलपैकी कोणत्या उपाययोजना
घेतला जात असतो. पतनिर्मिती म्हणजे क्रेडिट कंट्रोल, हां लक्षात घ्या, क्रेडिट क्रिएशन विथ क्रेडिट कंट्रोल. तेरावा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. खुल्या बाजारातून रोख्याची खरेदी करणे, खुल्या बाजारात रोख्यांची विक्री करणे, रोख राखीव निधीचे प्रमाण कमी करणे आणि बँक दर कमी करणे. मी आत्तापर्यंत कंटिन्युअसली 15-16 दिवसापासून इकॉनॉमिकची सिरीज लावलेली आहे तुमच्यासाठी, तर त्यातून एक एक अँगल डेव्हलप करून देण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि अशाच प्रकारे जोडलेले राहा, ज्याने तुमचा दृष्टिकोन डेव्हलप झाल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थ्यांना. पूर्ण चर्चा करणार आहे, 12 वाजले तरी वाजू द्या, फक्त तुमच्या यशाचे 12 वाजू देऊ नका. घड्याळाकडे बघू नका, पेशन्स ठेवा. कमीत कमी मी 5 तास बनून एवढे प्रश्न बनवलेले आहेत तुमच्यासाठी. याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांनो दुसरं, याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांनो दुसरं, खुल्या बाजारात रोख्यांची विक्री म्हणजे काय? ओपन मार्केट ऑपरेशन. ओपन मार्केट ऑपरेशन मी हवं तर याचं डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्समध्ये पूर्णतः टाकेल. आता माझ्याकडे 48 प्रश्न आहे, पूर्णतः सांगायचे, त्याच्यामुळे मी याचं उत्तर आता कमेंट बॉक्समध्ये ओपन मार्केट ऑपरेशनचं पूर्णतः डिस्क्रिप्शन मराठीत टाकेल. कमेंट बॉक्स बघायला विसरू नका. सूरज राऊत सर तुमचंही स्वागत, लेक्चर वेळेवर यायला सुरुवात करा. 14वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हटलं जातं? सेशन पूर्ण अटेंड करताय करायला विनंती करतोय मी सगळ्यांना. खूप मेहनतीने 48 प्रश्न घेऊन आलेलो आहे. 13व्या प्रश्नाचं नक्की सांगेल दीपक केदारे, त्याचं कमेंट बॉक्समध्ये टाकेल, कारण की 48 प्रश्न मला पूर्ण घ्यायचे आहे. 5 प्रश्न तुम्हाला होमवर्कला पण राहणार आहे दीपक केदारे. नक्की ओपन मार्केट ऑपरेशन पूर्णतः कमेंट बॉक्समध्ये त्याचं डिस्क्रिप्शन मराठीत टाकलं. आपण 48 प्रश्न घ्यायचे. बरेच जण आत्ताच 4-5 जण इकडे जात आहे तिकडे जात आहे, मला पूर्ण प्रश्न घेऊ द्या. माझी 5 तासाची मेहनत पूर्णतः युटिलाइज करू द्या. मध्यवर्ती बँक म्हणजे काय? सेंट्रल बँक. कोण आहे? RBI. बरोबर, सेंट्रल बँक कोण आहे? RBI. सदस्य बँक म्हणजे कोणत्या? प्रायव्हेट बँक, त्यानंतर आपल्या सरकारी बँक, यांना काय करत असते? व्याज देत असते, त्याच्यावरती व्याज लावत असते. ऑब्व्हियसली रेपो, रेपो दर. काय उत्तर येतं विद्यार्थ्यांनो? हा इथं रेपो, रेपो रेट लिहिला विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या. याचं उत्तर येतं तिसरं माझ्याकडून. याचं उत्तर मी तिसरं करतोय, लक्षात घ्या. रेपो रेट, रेपो रेट, रेपो रेट लॉंग टर्म साठी. लॉंग टर्म साठी, शॉर्ट टर्म साठी असेल तर 3 महिन्यापर्यंत असेल तर रेपो रेट, लक्षात घ्या. 3 महिन्यापर्यंत असेल तर रेपो रेट, आणि 3 महिन्यापेक्षा लॉंग टर्म साठी असेल तर बँक दर, लक्षात घ्या. 3 महिन्यापेक्षा जास्त असेल तर बँक दर. इथं गोष्ट नोट डाऊन करून घ्या, ठीक आहे? 3 महिन्यापर्यंत जर सेंट्रल बँक जर सदस्य बँकांना जर कर्ज देत असेल 3 महिन्यापर्यंत आणि त्याच्यावरती व्याज घेत असेल तर त्याला रेपो रेट म्हटलं जात असतं, आणि 3 महिन्यापेक्षा जास्त घेत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? बँक दर. एवढं लक्षात घ्या. 15वा प्रश्न विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. 15वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. चला, जवळपास 40-45 प्रश्न बाकी आहे विद्यार्थ्यांनो, सगळी ताकद राहू द्या, कुठे हलवू नका. मी तर घामाघूम झालेलो आहे, मी जिथं बसलेलो आहे फॅन बंद करून ठेवलेला आहे, मी पूर्णतः शरीर घामाघूम झालेलं आहे. हरियाणाची गर्मी एवढी खतरनाक असते ना, मी मागच्या ओपन हॉलमध्ये बसलेलो आहे, तिथं फॅन लावलेला नाही आहे नॉईज म्हणून, आवाज डबल येत नाही आहे माझ्या माहितीनुसार. ठीक आहे, याचं उत्तर येते विद्यार्थ्यांनो 2010. ठीक आहे, उत्तर दुसरं येते विद्यार्थ्यांनो. काय येतं विद्यार्थ्यांनो? 2010 मध्ये, कारण की रुपयाचा हा जो सिम्बॉल आहे बघा, उषा थोरात कमिटीने काय केलेला होता? डिफाईन केलेला होता. उषा थोरात कमिटीने काय केलेलं आहे? डिफाईन केलेलं विद्यार्थ्यांनो 2010 ला, आणि इंजिनियर होते उदय कुमार, लक्षात घ्या, उदय कुमार यांनी काय केलेला होता? डिफाईन केलेला होता 2010 ला. 16वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो तुमच्या स्क्रीनवरती. उदय कुमार अशोक पवार बरोबर सांगताय, आवाज डबल येतो का विद्यार्थ्यांनो? हॉलमध्ये बसल्यामुळे आवाज घुमतोय थोडा, मी बारीक आवाजात बोलतो हवं तर. ओके, चालेल. हॉलमध्ये बसल्यामुळे आवाज घुमतोय विद्यार्थ्यांनो, थोडासा कॉपरेट करा.
चालेल. बँकांच्या शाखा विस्तारासाठी जिल्ह्यांच्या विविध व्यावसायिक बँकांमध्ये भाग वाटप करण्याच्या उपक्रमास काय नाव देण्यात आलेले होते? ग्रामीण विभागाच्या विकासाचा संकलित कार्यक्रम, त्यानंतर अग्रणी बँक योजना, बँकांचे राष्ट्रीयकरण, सेवा क्षेत्र दृष्टिकोन. क्लिअर झालं. बरं बरं सुदर्शन, धन्यवाद. 16व्या प्रश्नाचं उत्तर येतं विद्यार्थ्यांना आपल्या स्क्रीनवरती. दुसरं, लीड बँक स्कीम. काय म्हटलं जातं आहे? लीड बँक स्कीम, हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. लीड बँक स्कीम, सगळ्यांनी अचूक उत्तर दिलेलं आहे, सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन. बँकांच्या शाखा विस्तारासाठी आणि जिल्ह्यांच्या विविध व्यावसायिक बँकांमध्ये भाग वाटप करण्याच्या उपक्रमास काय नाव दिलेलं होतं विद्यार्थ्यांनो? लीड बँक स्कीम. चला आता करंट अफेअर्स सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं आहे. 4 ते 5च गोष्टी मी डिस्कस करण्यासाठी आलेलो विद्यार्थ्यांनो, आणि नंतर प्रश्नाकडे परत येतोय आपण. ठीक आहे, भारतीय रेल्वेने पहिल्यांदाच कॉन्टॅक्ट वायरची 7.57 मीटर इतकी उंची असलेले ओव्हरहेड इक्विपमेंट बसवून आणि पश्चिम रेल्वेवरील विद्युतकृत सेक्शनमध्ये 2 थरांची, लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, 2 थरांची मालवाहू रेलगाडी चालवून एक नवा जागतिक आदर्श निर्माण केलेला आहे. आणि याची सुरुवात 10 जून 2020 पासून पालनपूर ते गुजरातमधील बोताड स्थानकापासून झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांनो, इथे एक विनंती आहे की कारण आपल्या ऑक्टोबरमध्ये जी काही राज्य परीक्षा आणि कंबाईनची संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे, त्याच्या दृष्टीने अशा घडामोडी विचारल्या जातात. कोणत्या स्टेशनपासून कोणत्या स्टेशनपर्यंत चालू करण्यात आलेली, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. चला 17वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. 17वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. नरसिंहम समिती कशासाठी प्रसिद्ध आहे? नरसिंहम कमिटी कशासाठी प्रसिद्ध आहे? बघूया अचूक उत्तर कोण कोण देत आहे. नरसिंहम कमिटी कशासाठी प्रसिद्ध आहे? अचूक उत्तर कोणाकोणाकडून येत आहे मला बघू द्या जरा. ठीक आहे, अचूक उत्तर जो देईल त्याला नक्कीच मानावं लागेल विद्यार्थ्यांना, तो असेल मास्टर. तर असंच आपण पूर्णतः क्लिअर करूया आणि जोडलेला राहूया विद्यार्थ्यांना. संकल्पना डेव्हलप झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारची यश प्राप्ती होत नाही विद्यार्थ्यांनो. इग्नायटेड माइंड, तुमचंही स्वागत. 17व्या प्रश्नाचं उत्तर येतं विद्यार्थ्यांनो, जसं बऱ्याच जणांनी अचूक पद्धतीने दिलेलं आहे, याचं उत्तर येतं दुसरं, बँक पुनर्रचनेच्या शिफारशी संबंधी. बँक पुनर्रचनेच्या शिफारशी संबंधी. 18वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. 18वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. अचूक उत्तर आलं पाहिजे. अचूक उत्तराला दिशा येते चांगल्या प्रकारे, वाटचाल मिळते आणि वाटचाल झालीच पाहिजे विद्यार्थ्यांना, योग्य दिशेने योग्य वाटचाल. ठीक आहे, चला या प्रश्नाचं उत्तर येतं विद्यार्थ्यांना बघूया आपण कोण कोण 18व्या प्रश्नाचं अचूक उत्तर देते. नितीन टर्ले, तुमचंही स्वागत. याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांनो 3, ऑब्व्हियसली 1955. सुरुवातीलाच सांगितलं होतं तुम्हाला 1955. चालेल, पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो 19वा. 19वा प्रश्न येतोय तुमच्या स्क्रीनवरती विद्यार्थ्यांनो. भारतीय रिझर्व्ह बँकेचे खालीलपैकी मध्यवर्ती स्वरूपाचे कार्य कोणते होते? जोडलेलं राहायचं आहे आणि अचूक उत्तर द्यायचं आहे आपल्याला 19व्या प्रश्नाचं. बघूया स्टुडंट ऑफ द सेशन कोण ठरतंय आपलं. स्टुडंट ऑफ द सेशन कोण ठरतंय? बँकांची बँक म्हणून कार्य करत असते आरबीआय, ही गोष्ट नोट डाऊन करून घ्या. आणि इव्हन मी तुम्हाला त्या दिवशी स्क्रीन आरबीआयच्या वेबसाईट वरती पण घेऊन गेलेलो होतो. चला 20वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. 20वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती.
करूया आणि क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. चालेल. 48 प्रश्न आहे, फॅक्ट पण लपलेले, 15 ते 20, जवळपास 60-70 प्रश्न होणार आहे आपले, टेन्शन घेऊ नका. अविनाश दादा म्हणताय आरबीआय होती, चालेल. 20वा प्रश्न येतोय विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती, खालील पैकी कोणते व्यापारी बँकांचे, व्यापारी बँक म्हणजे कोणता, कमर्शियल बँक. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, व्यापारी बँक म्हणजे कोणती, कमर्शियल बँक, लक्षात घ्या, कमर्शियल बँक. ऑलरेडी तुम्हाला सांगितलं हृतिक सावळकर, तुमचंही स्वागत. चौथे येते पत नियंत्रण, क्रेडिट कंट्रोल करण्याचं काम, क्रेडिट कंट्रोल करण्याचं काम कोणत्याही कमर्शियल बँकेचं नाही आहे. आणि कमर्शियल बँकमध्ये आपण उल्लेख घेऊ शकतो विद्यार्थ्यांनो, कोणतीही प्रायव्हेट बँक किंवा सरकारी बँक, ठीक आहे, यांच्यामध्ये येत असतात. RRB सुद्धा आपण कमर्शियल बँकमध्ये घेऊ शकतो, हे लक्षात घ्या, ठीक आहे, ग्रामीण बँका. चौथं, ठेवी स्वीकारण्याचं काम करत असतात, कर्ज देण्याचं सुद्धा काम करत असतात आणि पैसे पाठवण्याचं सुद्धा त्या काम करत असतात, हे लक्षात घ्या, ठीक आहे. 21वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती, अविनाश ने परत एकदा रिमाइंडर दिलेले पवनला चांगल्या प्रकारे, चालेल. परकीय चलन, परकीय चलन म्हणजे काय विद्यार्थ्यांना, फॉरेक्स रिझर्व, फॉरेन रिझर्व. परकीय चलन म्हणजे काय विद्यार्थ्यांना, फॉरेन रिझर्वचा व्यवसाय, बिझनेस करणारी, करणाऱ्या बँकेला कोणाकडून परवाना घेणं आवश्यक आहे, वित्त मंत्रालय, ICICI, द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्यानंतर जागतिक बँक. चला, सगळ्यांनी लाईक करायचं विद्यार्थ्यांना, आपल्या सेशनला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. हां, चालेल. याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे, प्रश्न सोपा होता नक्कीच, ठीक आहे, प्रश्न सोपा होता, RBIची परमिशन घ्यावं लागेल, ठीक आहे. अमोल आहेर काही हरकत नाही आहे, आपण चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह पद्धतीने तयार करूया. आणि ऑब्व्हियसली तुमच्या तुमच्या स्क्रीनवरती शेतकऱ्याचा जो पिझ्झा आलेला आहे त्याची किंमत राखूया आणि आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करूया विद्यार्थ्यांनो. शेतकऱ्याची जी मीठ मिरची विद्यार्थ्यांनो, मी सुद्धा रेशनचे गहू खाल्लेले, मला पण त्याची किंमत माहिती आहे, मी पण गरिबीतून दिवस काढलेले, त्याची पण मी जाणीव ठेवतो आणि म्हणून मी तुमच्यावरती रागवत पण असतो. कधी कधी तुम्ही लेक्चरला अचानक काय प्रश्न असले का मगच येत असतात, पण दीपक सर तुमच्यासाठी काहीतरी महत्वाची जाण देत असतात, काही महत्वाची माहिती देत असतात आणि म्हणून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जोडण्याची मी विनंती करत असतो. या मीठ मार्चीचं, या मीठ मिरचीचं आणि कांद्याची जाण ठेवा आणि आपली याच वर्षी पोस्ट काढा विद्यार्थ्यांनो, कृपा करून हात जोडून सांगतोय तुम्हाला, खरं सांगतो, ठीक आहे, चालेल. आता थोडीशी नाबार्ड विषयी मी माहिती, बघा पेड बॅचेस मध्ये सुद्धा मी कसं शिकवत असतो, असं पूर्णता पेड बॅच मध्ये सुद्धा सांगतो तुम्हाला विद्यार्थ्यांनो, की कसा मी इमेज मॅक्सिमम इमेज थ्रू आणि त्याचं पूर्ण कार्य, इकॉनॉमिक्सची असेल, सायन्सची बॅच असेल, पूर्णता असं पिक्चराईज पद्धतीने सांगत असतो इंग्रजी आणि मराठीमध्ये. नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, 2 मिनिटात सांगतो बघा विद्यार्थ्यांनो. तर काय होती याची स्थापना, कधी झालेली होती, सेटअप ऑन रिकमेंडेशन ऑफ क्राफी कार्ड कमिटी सेटअप करण्यात आलेली होती विद्यार्थ्यांनो. RBIच्या अंडर बी शिवरमन कमिटीने काय केलेली होती, त्याची स्थापना केलेली होती आणि 12 जुलै 1982 त्याची स्थापना करण्यात आली होती. मुंबईमध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे. तर नाबार्डचे फंक्शन काय हे लक्षात घ्या, रुरल ग्रामीण भागाला कर्ज देणे, त्यानंतर रिफायनान्स, ज्या बँका डबघाईला आलेल्या असतात त्यांना LOLR लेंडिंग ऑफ लास्ट रिसोर्टच्या वेळेस त्यांना कर्ज देणं, वेगवेगळ्या सहकारी बँका असतात, डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह आणि स्टेट कॉपरेटिव्ह ज्या बँका असतात त्यांच्यावरती नजर ठेवण्याचं काम सुपरवायझरी फंक्शन करत असतात. त्यानंतर डेव्हलपमेंट फंक्शनमध्ये जर आपण विचार केला विद्यार्थ्यांनो, वेगवेगळे विकासात्मक कार्य करत असते, किसान क्रेडिट स्कीम्स चालवण्याचं काम सुद्धा कोणाकडे असतं, नाबार्डकडे असतं विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मायक्रो फायनान्स, सेल्फ हेल्प ग्रुप, बचत गटासाठी सुद्धा कर्ज उपलब्ध करून देण्याची रक्कम
कोणाकडून करण्यात येत असतं? विद्यार्थ्यांना नाबार्डकडून करण्यात येत असतं. आणि नाबार्ड सोबत कोणकोण कामं करत असतात? नाबार्डच्या ज्या सहकारी बँका सहकारी संस्था आहेत तर त्या कोणत्या आहे? नाबार्ड फिनान्शियल सर्व्हिस लिमिटेड नॉन डिपॉझिट NBFC म्हणून रजिस्टर्ड आहे, सगळ्यात भारतामध्ये काम करत असते, ॲग्रिकल्चर आणि मायक्रो फायनान्समध्ये काम करत असते, आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रमोशन एक्सपान्शन करण्याचं काम सुद्धा ती करत असते. त्यानंतर रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड, रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड हे लक्षात घ्या. RIDF म्हणजे काय? काय RIDF? हा RBI नाबार्डकडे असलेला जो पैसा आहे कशासाठी? विकासात्मक कामासाठी. आणि तुम्हाला मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं ANBC अमाऊंट असते बँकांकडे कर्ज नेण्यासाठी, बरोबर. तर HRC मग तुम्हाला सांगितलं होतं की काय करावं लागतं प्रत्येक बँकेला HRC हाऊसिंगसाठी, रिन्युएबल एनर्जीसाठी, सोशल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, एज्युकेशनसाठी, एक्सपोर्ट क्रेडिटसाठी, मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेससाठी आणि ॲग्रिकल्चरसाठी पैसा काढून ठेवावा लागतो. जर एखाद्या बँकेकडे 1 करोड रुपये समजा तर त्यातला 40% पैसा कशासाठी काढून ठेवावा लागतो? या प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगसाठी काढून ठेवावा लागतो. कोणते सेक्टर? तर तुमच्यासाठी सांगितले बघा, हे 7 सेक्टरसाठी पैसा काढून ठेवावा लागतो. आणि जर एखाद्या बँकेने हा पैसा काढून ठेवला नाही, 40 लाख रुपये जर या सेक्टरसाठी काढून ठेवला नाही, तर RBI या बँकांना काय करत असते? पेनल्टी लावत असते. आणि जी पेनल्टीची अमाऊंट आहे ती कुठे जात असते विद्यार्थ्यांनो? RIDF मध्ये जात असते. RIDF ही कोणाच्या? ग्रामीण भागाच्या विकासासाठी ती देत असते, हे लक्षात घ्या. तर बघा, RRB पूर्णतः कंट्रोल रिजनल रुरल बँकांवरती कोणाचा कंट्रोल असतो? तर गव्हर्नमेंट ऑफ सगळ्यात महत्वाचं त्याच्या शेअर कॅपिटल कोणाचा असतो ग्रामीण बँकांमध्ये? 50%. त्या दिवशी पण सांगितलं होतं सरकारचा असतो, 15% ज्या राज्यामध्ये तिथल्या स्टेट गव्हर्नमेंटचा असतो, आणि स्पॉन्सर बँकेचा पण असतो 35% असतो टोटली. आणि पहिली RRB जी आलेली होती विद्यार्थ्यांनो 2 ऑक्टोबर 1975 आलेली होती. तर अशा वेगवेगळ्या कायद्याखाली त्या आलेल्या आहे हे आपल्याला माहिती पाहिजे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे, ठीक आहे. चला आता आपण पुढे जाऊया विद्यार्थ्यांनो. सगळ्यात महत्वाचा 22वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. 22वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. माहिती कशी आहे मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायला विसरू नका. प्रश्न पण मी 48 प्रश्न घेतोय, 15 प्रश्न रॅपिड फायरचे घेतोय. सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त माहिती मी शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न असतो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने, कारण की अनुभव शिकवण्याचा असतो विद्यार्थ्यांना, एक्झाम देण्याचा असतो. एक्झामला काय येत असतं हेच अनुभव महत्वाचा असतो. 22वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. अशी एकही माहिती माझ्याकडून सुटणार नाही इकॉनॉमिक्सची की ती तुम्हाला मिळणार नाही. फक्त तुमचं पाठबळ असू द्या, लाईक करा, शेअर करा आणि लेक्चर शेवटपर्यंत ऐका. एक एक पॉझिटिव्ह थॉट्स आहे, दृष्टिकोन डेव्हलप झाल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थ्यांना. चालेल, 22व्याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांना दुसरं, ऑब्व्हियसली. 2 मिनिटं जोडलेलं राहायचं, येत आहे आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय मी. चला 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 चला, जोडलेलं राहायचंय आपल्याला. येईल येईल, कनेक्शन रिएस्टॅब्लिश झालेलं विद्यार्थ्यांनो, कनेक्शन रिएस्टॅब्लिश झालेलं विद्यार्थ्यांनो. येतोय आवाज सगळ्यांना आता व्यवस्थित? आवाज येतोय सगळ्यांना? चालेल, बघा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे विद्यार्थ्यांनो. आपण चला पुढे जाऊया, आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थ्यांनो. 23वा प्रश्न जाण्याच्या आधी तुम्हाला क्लिअर करतो विद्यार्थ्यांनो. चला पुढच्या प्रश्नाकडे जातो विद्यार्थ्यांनो आपण. तत्पूर्वी एक माहिती घेऊया आणि परत 23व्या प्रश्नाकडे जाऊया. आपत्कालीन आरोग्य सेवेचा पुरवठा वास्तविक वेळेत व्हावा, आपत्कालीन आरोग्य सेवेचा पुरवठा वास्तविक वेळेत व्हावा या उद्देशाने वैज्ञानिक आणि औद्योगिक परिषदेने आरोग्यपद या नावाने एक राष्ट्रीय आरोग्य सेवा पूर्ववत काय केली विद्यार्थ्यांनो? चालू केलेली. चला आपण मुख्य उद्देशाकडे येऊया परत. चला विद्यार्थ्यांनो तुमचे प्रश्नोत्तरी थांबवा बरं एक 5 मिनिटांसाठी. चला अजून 1 तास आपल्याला लेक्चर घ्यायचे. दमले तर नाही ना तुम्ही? अरे दमले का थकले का? गरज आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्यांचा समतोल साधता साधता आयुष्य निघून जात असतं. दमलेले नाही ना विद्यार्थ्यांनो? तर सर्वांग सुंदर अशी 70 ची बॅच आपल्याला चालू करायची उद्यापासून 4 ते 5:30 या वेळामध्ये. भौतिक शास्त्र, आरोग्यशास्त्र, रसायनशास्त्र, त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान पूर्णता जाणून घेणारे स्टेट बोर्ड आणि NCERTच्या माध्यमातून. चालेल विद्यार्थ्यांनो, 23वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. अचूक उत्तराची अपेक्षा आहे, तुम्ही अचूक उत्तर द्याल याच्याकडे माझा कॉन्फिडन्स आहे, कारण की तेवढं इकॉनॉमिक्स डेव्हलप करून देण्याचं काम मी करत आहे विद्यार्थ्यांना. चला
चालेल चालेल चालेल. अमोल, आहेर सगळ्यांनी जोडलं जायचं आहे 23व्या प्रश्नाकडे. भारताने कॅटचा मसुदा कोणत्या दिवशी स्वीकारलेला होता? मुख्य परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न विद्यार्थ्यांना. चला 23वा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना, तुमच्या स्क्रीनवरती अचूक उत्तराची अपेक्षा आहे. चला, भारताने कॅटचा मसुदा कोणत्या दिवशी स्वीकारला होता? चला याचं उत्तर येत आहे बऱ्याच जणांच. दुसरं, अशोक पवार विचारांतीचे उत्तर देत असतात माधुरी पाटील तुमचे स्वागत. 15 डिसेंबर 1993 WTOच्या. 24वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. चला, रॅपिड फायर असणारे GS सरांसोबत थोडीशी तांत्रिक अडचणी आली होती, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि बघूया विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न 24वा. जगातील कोणत्या देशाच्या पुढाकाराने जागतिक व्यापार संघटनेची वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झालेली होती? अचूक उत्तराची वाट बघतोय कारण सगळेच अचूक उत्तर देण्याच्या दिशेने पाऊल टाकताय. ऑब्विसली सगळ्यांचा अभिमान असाच आहे मला, असंच जोडलेलं राहा आणि तुमचं पाठबळ देत राहा विद्यार्थ्यांना. सगळ्यांनी असंच जोडलेलं राहायचं आहे आणि तुमचं पाठबळ मला देत राहायचं विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त. याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांना 24व्या प्रश्नाचं उत्तर येते 4th. ऑब्विसली काय उत्तर येतं विद्यार्थ्यांना 4th. दीपक केदार यांनी आणि उल्हास यांनी अचूक उत्तर दिलं, अविनाश जाधव यांनी पण अचूक उत्तर दिलं विद्यार्थ्यांना. काय 4th लक्षात घ्या विद्यार्थ्यांना 4th अमेरिका. ठीक आहे, 25वा प्रश्न विद्यार्थ्यांना तुमच्या स्वरूप तुमच्याकडे. काठीने पातळी चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे, काठीने पातळी अशीच राहू द्या विद्यार्थ्यांना. भारताने IMF आणि जागतिक बँकेच्या भांडवलातील आपला वाटा कोणत्या स्वरूपात दिला आहे? अजून अरे थकले तर नाही ना तुम्ही, लाईट गेली म्हणून तुम्ही थकू नका देऊ, घामाघुमी झालेलो विद्यार्थ्यांना, घाबरू नका अजिबात. भारताने IMF आणि जागतिक बँकेच्या भांडवलातील आपला वाटा कोणत्या स्वरूपात दिलेला होता? आणि उमरची उत्तर मला आले पाहिजे बरं का, दोघांच उत्तर मी दिले होते, कमीत कमी 10 जणांची उत्तर अचूक आलेले पाहिजे. आणि रिप्लाय पण करत चला, फक्त उत्तर देऊ नका. दीपक सर तुमच्याशी मनापासून बोलताय. शीतल जगदाळे ह्या तिसरं म्हणताय, ठीक आहे चालेल बघूया. अविनाश जाधव HDR म्हणताय, चालेल. आता पवन जाधव कोणत्या प्रश्नामध्ये अडकलेले अजूनही पण मला तेच कळत नाहीये. 4th धोका नसलेल्या प्रतिभूती, धोका नसलेल्या प्रतिभूती स्पेशल ड्रॉइंग राईटचाच भाग असतो अविनाश, खूप छान प्रकारे. 26वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. 26वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने अनेक महामंडळे आणि संघटना स्थापन केलेल्या आहेत, त्या कोणत्या आहेत? निर्यात विकास मंडळ, शेती व प्रक्रियायुक्त अन्न पदार्थ निर्यात विकास मंडळ आणि वस्तू मंडळे, आणि पुढे पायाभूत सुविधा आणि वित्तीय महामंडळ. नवीन नवीन जे आलेले आहे शीतल मॅडम, माधुरी सगळ्यांना सांगा, इन्सिस्ट करा आणि उत्तर द्यायला सुरुवात करा. रात्रीचे 12 वाजू द्या, काही वाजू वाटू देऊ नका, पण तुमचा ऊर्जा तशीच राहू द्या विद्यार्थ्यांना. 26व्या प्रश्नाकडे वळालेलं आहे आणि मुख्य परीक्षेत विचारला गेलेला हा प्रश्न विद्यार्थ्यांना. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने अनेक मंडळे आणि संघटना स्थापन केलेल्या होत्या, तर त्या तुम्हाला ओळखायच्या. सगळ्यांच्या लाईक्स आल्या पाहिजे, कमेंट आल्या पाहिजे, होमवर्कच्या पण बरं का, लक्षात घ्या, प्रॉमिस. 26 4 म्हणताय बरेच जण, बघूया दुसरं येतो उत्तर. उल्हास याचं उत्तर येते 4th, जसं तू म्हणतोय तसं. अविनाश साळुंके पण असं उत्तर देत आहे, अ ब आणि ड बरोबर आहे. कोणतं? निर्यात विकास मंडळ, शेती प्रक्रिया अन्न पदार्थ निर्यात मंडळ आणि पायाभूत सुविधा आणि वित्तीय महामंडळ. खूप छान प्रकारे असंच तुमचं पाठबळ राहू द्या. साप्ता म्हणजे काय, कदाचित ऐकलंय का नाही माहीत नाही, पण असे मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात असतात आणि त्याचं उत्तर अचूक दिशेने घेण्याचा प्रयत्न करूया विद्यार्थ्यांना. अचूक पद्धतीने विचार घेण्याचा प्रयत्न करूया चांगल्या प्रकारे. अडचण येत असते थोडीफार, पण आपण जोडलेले राहिलं तर मला नाही वाटत की कुठली अडचण येईल. साप्ता म्हणजे काय? सार्क राष्ट्रांच्या व्यापार प्राधान्य व्यवस्था विषयक करार.
चौथं म्हणताय ठीक आहे. 27 प्रश्नाचं अचूक उत्तर. अजून नंबर टाका, उल्हास, पवन, ठीक आहे. याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांनो पहिलं काय, द अग्रीमेंट ऑफ सार्क प्रिफरेन्शियल ट्रेडिंग अग्रीमेंट. काय म्हणतोय साप्ताचा लॉन्ग फॉर्म, सार्क प्रिफरेन्शियल ट्रेडिंग अग्रीमेंट वॉज नेगोशिएटेड इन द 1993 सेवन डेव्हलपिंग कंट्रीज दॅट वेअर मेंबर्स ऑफ द साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कॉपरेशन. काठमांडूमध्ये त्याचं हेडक्वार्टर विद्यार्थ्यांनो. 28 प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती, 28 प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती, आणि होमवर्क सुद्धा त्याच्याशीच संलग्न आहे. चांगल्या प्रकारे जोडलेले राहा आणि अचूक उत्तर देण्यासाठी शिका. जागतिकीकरणानंतर भारताच्या आयात निर्यात धोरणात खालीलपैकी कोणता बदल दिसून येतो, निर्यात प्रोत्साहन, आयात पर्यायीकरण, निर्यात. बर बर अशोक काही हरकत नाहीये, असंच जोडलेलं राहा. आणि एक प्रॉमिस तुम्ही सांगा, 15 विद्यार्थ्यांवरती सुद्धा मी रात्री 2-2, 1.5 पर्यंत घ्यायला तयार आहे, पण तुम्ही कमेंट टाकत नाही. फक्त अशोक पवार आणि अविनाश जाधव दोन विद्यार्थ्यांनी सोडल्यानंतर 5 जण बाकीचे कोणीही, हा मग मला नाराजीचा सूर येतोय. मग माझा रात्रीचं लेक्चर मी रविवारचं बंद करेल. रविवारी माझी सुट्टीचा दिवस आहे, तरी मी कंपनीला सांगून की मला रविवारी पण लेक्चर द्या आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी. आणि ते किती विद्यार्थी आहे, फक्त 15-16 बस, तेवढ्यांसाठी का, पुढच्या रविवारपासून लेक्चर बंद. जर मला 50 विद्यार्थी नाही आले पुढच्या शनिवारपर्यंत, तर पुढच्या रविवारचं लेक्चर बंद. का मेहनत घ्यायची उगाच. 28 प्रश्नाचं उत्तर देताय आता बरेच जण. दुसरं म्हणताय, उत्तर दुसरं येत आहे, सगळ्याच जण बरोबर देत आहे, निर्यातीत प्रोत्साहन आणि आयातीत उदारीकरण, लिबरलायझेशन करणं, हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांना. चला 29 प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती, 29 प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. चांगल्या प्रकारे लेक्चर शेवटपर्यंत अटेंड करा, होमवर्क तुमच्या स्क्रीनवरती आलेला राहील विद्यार्थ्यांनो जास्तीत जास्त प्रकारे. ठीक आहे, परदेशातून होणाऱ्या प्रत्यक्ष गुंतवणुकीमुळे कोणते फायदे होतात आपल्याला, आर्थिक वृद्धी होते, वित्तीय सेवा होतात, मोटर वाहन व परिवहन होतं, व्यवसाय व्यवस्थापन सल्ला होतो, रसायने व खते होतात की औषधे आणि वस्त्रोद्योगात, कोणत्या गोष्टींमध्ये फायदा होतो आपल्याला. अचूक उत्तर 29 अजून पडलेलं नाही कोणाकडून, तर बघूया अचूक उत्तर कोणाकडून पडत आहे. अविनाश पहिलं पहिलं म्हणताय, ठीक आहे बघूया. अविनाश साळुंके तिसरं म्हणताय, ओके. चला पटापट कमेंट टाका विद्यार्थ्यांनो, थकू नका, दमू नका, थकना नाही, रुकना नाही, थम कंटिन्यू चलते रहना है, चलते रहना है. शीतल मॅडम तिसरं म्हणताय, ठीक आहे बर बर बर. सगळे तिसऱ्यावर चाललेले आहे, त्याचं उत्तर 1 आहे विद्यार्थ्यांनो, अ ब ड ई, आर्थिक वृद्धी, वित्तीय सेवा, फायनान्शियल सर्व्हिसेस वाढतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर रासायनिक खते, व्यवसाय व्यवस्थापन सल्ला सर्व सेवा क्षेत्रामधला, ठीक आहे. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनो ई, रसायन व खते क्रमाने घेतले मी बघा, ठीक आहे. फार्मास्युटिकल इंडस्ट्री डायरेक्ट नाही येते तर लक्षात घ्या, FDI कुठं कुठे येतो हे लक्षात घ्या, प्रत्यक्ष गुंतवणूक, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर आता ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना असतात विद्यार्थ्यांनो, डिसइन्फ्लेशन, स्टॅगफ्लेशन, मुद्रा अपवाद ज्याला म्हटलं जातं, लक्षात घ्या. फक्त एक 5 मिनिटं आपण काही गोष्टी समजून घेणार आहे इंग्रजी आणि मराठीमध्ये. मुद्रा अपवाद, ठीक आहे. रिफ्लेक्शन म्हणजे काय विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, कुठलेही प्रयत्न मुद्रा संस्कृती. आणि त्यानंतर डिसइन्फ्लेशन म्हणजे काय विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, मुद्रा अपस्फिती. अपलिहायचं होतं बरं का, लक्षात घ्या. मुद्रा
दुसऱ्या अपस्फितीमध्ये काय, ब्रिंगिंग डाऊन द प्राइजेस. मग याच्यामध्ये काय केलं जातं विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, चलनवाढ म्हणजे महागाई सतत वाढत जाते आणि तात्पुरती तिच्या वाढीच्या दरात घट आणल्यास त्याला आपण काय म्हणत असतो, मुद्रा अपस्फिती. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, मुद्रा अपस्फिती. चलनवाढीच्या काळात शासनाने एखादे कडक वित्तीय धोरण जाहीर केल्यास किंवा RBI कडून काही चलन संकोच करणारे चलनविषयक धोरण जाहीर केल्यास चलन महागाई काय होते, तात्पुरती कमी होत असते आणि त्याला आपण काय म्हणत असतो, मुद्रा अपस्फिती. तर स्टॅगफ्लेशन म्हणजे काय, मंदी आणि त्याच्यासोबत येणारी महागाई म्हणजे काय, मुद्रा अपवाद. आणि रिफ्लेशन म्हणजे काय विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, रिफ्लेशन म्हणजे काय, चलन घटीमुळे मंदी निर्माण होत असते. कशामुळे, महागाईमुळे मंदीची निर्माण होत असते. अशा वेळी शासकीय वित्तीय तरतुदींच्या सहाय्याने बाजारात पैसा आणला जात असतो. जसं मोठं मोठं 20 लाखाचं पॅकेज दिलेलं आहे, एक प्रकारे काय ते रिफ्लेक्शन आहे, टू कंट्रोल इन्फ्लेशन, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर टाईप्स ऑफ इन्फ्लेशन कोणकोणते असू शकतात, वेज इन्फ्लेशन, प्राइसिंग पॉवर इन्फ्लेशन आणि कॉस्ट पुश इन्फ्लेशन. काय वेज इन्फ्लेशनमध्ये काय, डिमांड इज मोर सप्लाय इज लेस. प्राइसिंग पॉवरमध्ये काय विद्यार्थ्यांनो, ॲडमिनिस्ट्रेड प्राईस इन्फ्लेशन, पर्टिक्युलरली एखाद्या ब्रँडचा वापर करून महागाई वाढवली जात असते. आणि कॉस्ट पुश म्हणजे काय, इनपुट प्रोडक्टची प्राईस वाढली तर आउटपुट प्रोडक्टची सुद्धा प्राईस वाढत असते आणि त्याला आपण म्हणत असतो कॉस्ट पुश इन्फ्लेशन. ठीक आहे, तर बघा ॲडम स्मिथ यांचं म्हणणं आहे की त्यांना आपण काय म्हणत असतो, फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हटलं जात असतं. आधुनिक अर्थशास्त्राचे त्यांना जनक म्हटलं जातं. आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे अँड एन्क्वायरी इन टू द नेचर, तर त्याच्यामध्ये वेल्थ ऑफ नेशनच्या बऱ्याच त्यांनी काय केलेलं आहे, ट्रिक्स लिहिलेलं आहे, बऱ्याच काही टर्म्स लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये. तर सायन्स इज अ वेल्थ, द सायन्स ऑफ वेल्थ, अशा टर्म्स त्यांनी सांगितलेलं आहे. तर बऱ्याच गोष्टी आपण क्लिअर करत असतो. आणि राष्ट्रीय उत्पन्नासंबंधित जे काही महत्त्वाचे वनलाईनर आहे, जसं की इट इज अ फ्लो ऑफ सर्व्हिसेस अँड गुड इन इकॉनॉमिक सिस्टम, आणि नॅशनल इन्कम आणि नॅशनल वेल्थ वेगवेगळं मेजरमेंट केलं जात असतं. आणि भारतामध्ये JMKNS यांनी पहिला प्रयत्न केलेला होता, पण भारतातून जर प्रयत्न केला तर तो दादाभाई नौरोजी यांच्याकडून येतो. आणि पहिला शास्त्रीय दृष्टिकोन जर आपण विचार केला तर तो VK RV Rao यांच्याकडे क्रेडिट जातो असतो विद्यार्थ्यांनो. आणि भारताकडे आता सध्या केंद्रीय सांख्यिकी ऑर्गनायझेशन जी आहे ती काय करत असते, राष्ट्रीय उत्पन्न कॅल्क्युलेट करण्याचं काम करत असते विद्यार्थ्यांनो. माहिती आवडली असल्यास कमेंट करा, पॉझिटिव्ह करा. होमवर्क आता तुमची वाट बघते हा, लक्षात घ्या. तर सूक्ष्म अर्थशास्त्र आणि बृहद अर्थशास्त्र याच्यामधला फरक लक्षात घ्या. इकॉनॉमिक बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी आणि इथं काय म्हटलेलं आहे, होल ॲक्टिव्हिटीचं काय करत असतं, बृहद अर्थशास्त्रामध्ये कॅल्क्युलेट केलं जात असतं. जसं की कन्झ्युमर, बिझनेसमॅन आणि हाऊस होल्ड. आणि इकडं काय, राष्ट्रीय उत्पन्न, बेरोजगारी, दारिद्र्य यांचं, व्यापार तोल यांचं कॅल्क्युलेशन कशामध्ये येत असतं विद्यार्थ्यांनो, मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये. 11वी 12वीचे जर पुस्तकं नीट वाचले विद्यार्थ्यांनो, 11वी 12वीचे पुस्तकं नीट वाचले तर तुम्हाला ही माहिती मिळेल, नाहीतर काही उपयोग नाही आहे. कारण की राज्यसभेमध्ये बघा प्रश्न कसे विचारले गेलेले, काही मुलं वरच्यावर अभ्यास करतात, मी निव्वळ मूर्खपणा म्हणेल. कारण की एक्झाममध्ये प्रश्न बघा किती काठिण्य पातळीचे विचारले गेलेले. काय, निर्यात प्रक्रिया क्षेत्रामध्ये रूपांतर पुढीलपैकी कशामध्ये झालेले होते, मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये, कशामध्ये, स्पेशल इकॉनॉमिक झोन. आता हा 2018 प्रश्न विचारला गेलेला आहे मुख्य परीक्षेमध्ये अर्थशास्त्राचा. आहे का तयारी आपली, अशा प्रकारचा एक तरी प्रश्न बघितला का आपण? नाही, कारण की आपल्याला त्याची तयारी करावी लागेल ना तेवढ्या डेपमध्ये विद्यार्थ्यांनो. 1991ची कर सुधारणा समिती कोणाच्या अध्यक्षाखाली, तर राजा जे चेलैया. 2018चे प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, 2018चे प्रश्न आहे. माझ्या मनाने नाही निर्माण केलेले, मी माझ्या मनाचे जेवढे होते तेवढे मी दाखवले तुम्हाला, 30 ते 50 प्रश्न. भारतीय विदेशी थेट गुंतवणुकीची खालील ठिकाणी नोंद केली जाते, कशाची, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची. कुठे कुठे, RBIच्या इंडियाज ॲटोमॅटिक अप्रुव्हल रूट फॉर इक्विटी होल्डिंग अप टू 51% फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड आणि RBI नॉन रेसिडेंट इंडियन स्कीम. झाला का नाही प्रश्न क्लिअर? बघा कसे प्रश्न विचारले गेलेले. थेट गुंतवणूक, विदेशी गुंतवणूकची अर्थव्यवस्था उत्पादन क्षमता वाढविल्यास मदत करते, तर रोख्यांमधील विदेशी गुंतवणूक सट्टेबाजी स्वरूपाची आणि कोणत्या स्वरूपाची असते? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हेल्प्स टू इन्क्रीज द प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी ऑफ इकॉनॉमी, व्हाईल फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट इज मोर स्पेक्युलेटिव्ह होलाटाईल, लहरी स्वरूपाची असते, कधी पण कमी जास्त होऊ शकते, त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती जास्त विसंबन राहू शकत नाही आहे. विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये पुढील पैकी कशाचा समावेश होतो, कशा कशाचा, ऑल ऑफ द अबव्ह म्हटलेलं आहे. मुक्त व्यापार क्षेत्र, निर्यात प्रक्रिया प्रदेश,
त्यानंतर औद्योगिक वसाहती आणि मुक्त बंदरे, म्हणजे काय? फ्री ट्रेड झोन्स, एक्सपोर्ट्स प्रोसेसिंग झोन्स, इंडस्ट्रियल इस्टेट्स, त्यानंतर फ्री पोर्ट्स. लक्षात येते का सगळ्यांना? आता त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अंदाजपत्रकात, म्हणजे काय, बजेटमध्ये, ॲन्युअल फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये विद्यमान कार्यक्रम आणि उपक्रम यांना स्वयंचलित निधी उपलब्ध होत नाही? मग काय, कशामध्ये विद्यार्थ्यांनो? शून्य आधारित अर्थसंकल्प. त्या दिवशी मी तुम्हाला बजेटचे प्रकार आणि बजेटचे स्वरूप पण समजून सांगितलंय. आत्ता मी तुम्हाला इथं सांगणार नाही, पण तुम्हाला आता येत आहे विद्यार्थ्यांनो होमवर्क. 5 होमवर्क येत आहे, सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्यायचं आहे, स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये टाकणाऱ्याचं उद्या नाव स्क्रीनच्या स्लाईड शोच्या पहिले राहील. लक्षात घ्या, काय राजकीय शोतोट म्हणजे काय, फिस्कल डेफिशिट म्हणजे काय, बजेट डेफिशिट प्लस गव्हर्नमेंट्स मार्केट बोरोविंग अँड लायबिलिटीज. ठीक आहे, बघा पहिला प्रश्न कोणता येतोय होमवर्कचा, विदेशी प्रतिभूत संच गुंतवणूक म्हणजे काय. विदेशी प्रतिभूत संच गुंतवणूक म्हणजे काय, पहिला प्रश्न. दुसरा काय, परकीय भांडवलाचे घटक कोणते, दुसरा प्रश्न होमवर्कचा. आत्ता कमेंट टाकायची नाही आहे, आत्ता कमेंट टाकायची नाही आहे, घरी जाऊन बघायचं आहे ते तुम्हाला. त्यानंतर तिसरा प्रश्न विद्यार्थ्यांनो, स्टँडर्ड अँड पुअर्स ही संस्था जगातील विविध देशांचे मानांकन ठरवते. ठीक आहे, चौथा प्रश्न कोणता विद्यार्थ्यांनो, थेट विदेशी गुंतवणूक म्हणजे काय, थेट विदेशी गुंतवणूक म्हणजे काय. पाचवा प्रश्न विद्यार्थ्यांनो, आश्रयार्थी भांडवल म्हणजे काय. ऑप्शनमधून चॉईस करायचं आहे आणि जास्तीत जास्त क्लिअर करायचं आहे. होमवर्कचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे. बघूया किती जणांचा रिस्पॉन्स येतोय बघूया. ठीक आहे, तर 62% डिस्काउंटचा ऑफरचा आनंद घ्यायचा विद्यार्थ्यांनो. Y214 आनंद कोड वापरायला विसरायचा नाही आहे आणि आपल्या सप्तर्षी बॅचमध्ये जोडलं जायचं आहे. उद्यापासून मी एकच टाईम भेटणार आहे, ते पण रात्री. ठीक आहे, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि Y214 हा कोड वापरून आपली 70 बॅच 360 रुपयामध्ये घ्यायला विसरू नका विद्यार्थ्यांनो. जास्तीत जास्त माहिती घेऊया, जास्तीत जास्त जोडले जाऊया आणि अड्डा 24/7 ॲप्लिकेशन डाउनलोड करूया. ठीक आहे, तर अशाच प्रकारे तुमची रजा घेतोय, उद्या रात्री परत भेटूया ॲज युजल याच वेळेला, याच वेळ, याच एनर्जीने. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.